हॅलो फ्रेंड्स, लावण्य आर्ट्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज ब्युटी सेशनमध्ये तुम्हाला डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी छान एक लेप तयार करून दाखवणार आहे. तो लेप तुम्ही जर लावला ना, तुमचे पिगमेंटेशन जे चेहऱ्यावर असतील, डार्क स्पॉट जे असतील, ते कमी होतील. तर मैत्रिणींनो, मी त्याच्यासाठी एक बटाटा घेतला आहे, इथं रॉ मिल्क घेतलं आहे म्हणजे कच्चं दूध घेतलं आहे, आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला काय करायचं, हा जो बटाटा आहे ना, तो मी किसून घेणार आहे. आपल्याला त्याचा रस काढायचा आहे. म्हणजे हा बटाटा घेतला ना मैत्रिणो, आपल्याला यायचा आहे ना रस काढून घ्यायचा आहे. या बटाट्यामध्ये ना स्टार्च खूप असतो, व्हिटॅमिन बी सी असतं ना, त्याच्यामुळं डार्क स्पॉट आपले चेहऱ्यावरचे ते कमी करण्यास मदत होते. तर मैत्रिणो, अगोदर काय करायचं, हे जे कच्चं दूध घेतलं आहे ना, ते पूर्ण चेहऱ्यावर लावायचं आणि कॉटननी व्यवस्थित साफ करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला अगोदर या दुधाने क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. क्लिन्झिंग झाल्यावर काय करायचं, आपल्याला आपण जे हे बेसन पीठ घेतलं आहे, 2 मिनटं क्लिन्झिंग करून घ्या अगोदर दुधाने. हे बेसन पीठ घ्यायचं, मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहे. याला मिक्स करून घ्या. आणि हा जो बटाटा आपण किसला आहे, त्याचा मी हा असा रस याच्यामध्ये पिळणार आहे आता. हे बघा मैत्रिणो, हा रस पूर्ण असा त्याच्यामध्ये पिळून घ्या. परत याला छान असं मिक्स करून घ्या. म्हणजे आपण टाकलं याच्यामध्ये बेसन पीठ, थोडंसं दूध आणि हा किसलेला बटाट्याचा रस काढून घेतला. तर आता काय करायचं मैत्रिणींनो, आपण अगोदर दुधाने क्लिन्झिंग करून घेतलेले हा जो रस आहे पूर्ण आपण केलेला, हा जे पातळच पाहिजे आपल्याला, हा पूर्ण आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचा, पूर्ण कवर करून घ्यायचा चेहरा आपला याने. आणि याला 5 मिनटं सुकू द्यायचं चेहऱ्यावरती. हा 5 मिनटं सुकला मैत्रिणींनो की आपण काय करणार आहे, हे आपलं वायाने जाऊ द्यायचं आपल्याला. हा जो बटाट्याचा किस केला आहे ना आपण, याच्यामध्ये पण आपण थोडंसं दूध टाकायचं. आता हे थोडंसं ठीक आहे, फक्त आपल्याला चेहऱ्यावर काय करायचं, हे पूर्ण चेहऱ्यावर असं लावून घ्यायचं आहे. काही प्रॉब्लेम नाही, जिथं लागलं तिथं लागू द्या. आणि हे पण आपल्याला 10 ते 15 मिनटं असं चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे पूर्ण हा किस बटाट्याचा. 10 ते 15 मिनटं झाल्या की नंतर हा असा चेहऱ्यावरतीच आपल्याला चोळायचा आहे छान व्यवस्थित. म्हणजे असं चोळून घ्यायचं त्याला मस्त. असं तुम्ही 10 ते 15 मिनटं करा मैत्रिणींनो, आणि नंतर थंड पाण्याने चेहरा आपला धुवून घ्या. याच्यामुळे ना चेहऱ्यावरचे पूर्ण डार्क स्पॉट जे असतात ना, ते कमी होतील आणि पिगमेंटेशन पण कमी होईल. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लावण्य आर्ट्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.